बाडगा असतो तो जरा मोठ्याने बांग देतो, नपुसंग असतो तो जरा जास्त कांदे खातो, चेहरा बघितला का पोटात कळ आल्यासारखा चेहरा आहे, लगेच जायचंय मला असा चेहरा आहे असा। अरे बाळासाहेबांबरोबर तुम्ही जे फोटो लावताय असे आमचं पण कधी हिंमत नाही झाली। शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, दोन्ही गटाकडून मोठं शक्ती प्रदर्शनही सुरू आहे। शिवसेना शिंदे गटाकडून सभेसंदर्भात भले मोठे बॅनरही लावण्यात आले, बॅनरवर एकनाथ शिंदे आणि बाळासाहेबांचे फोटोही झळकताना दिसत आहेत आणि याच फोटोवरून खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय, ते काय म्हणाले पाहूया। आताही एकच आहे, आताही एकच आहे, आताही एकच दसरा मेळावा आहे शिवसेनेचा। आता असं आहे की आझाद मैदानात जे मेळावे, आता शरद पवार साहेबांचा मेळावा आहे, पंकजा मुंडेंचा मेळावा आहे, आरएसएसचा मेळावा नागपूरला आहे। बाडगा असतो तो जरा मोठ्याने बांग देतो, नपुसंग असतो तो जरा जास्त कांदे खातो, असे असे फोटो लागलेले आहेत असे असे बाळासाहेबांच्या बरोबर। चेहरा बघितला का पोटात कळ आल्यासारखा चेहरा आहे, लगेच जायचं आहे मला असा चेहरा आहे असा असा। अरे बाळासाहेबांबरोबर तुम्ही जे फोटो लावताय असे आमचं पण कधी हिंमत नाही झाली ना, उद्धव ठाकरेंची हिंमत झाली, आम्ही कधी असे फोटो आमचे लावले नाही। आम्ही शिवसेनेचे मालक नाही आहोत, आम्ही शिवसेनेचे विश्वस्त आहोत, वी आर ट्रस्टीज ऑफ द पार्टी। हां फॉर्म बाय बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेल्या पार्टीचे आम्ही विश्वस्त आहोत, ट्रस्टी आहोत, मालक नाही, लक्षात घ्या। अशी फडफड फडफड दाखवली आहे ना, ही फडफड शेवटची आहे तुमची। तुमचा पुढला दसरा मेळावा होणार नाही, जो काय आहे तोही डुप्लिकेट लोक आहेत, हा डुप्लिकेट मेळावा। दसरे का रॅली शिवसेना की शिवाजी पार्क में हो रही है, शिवसेना एक ही है। बाळासाहेब ठाकरे हमेशा कहते थे शिवसेना स्थापन होने के बाद लगभग 220 सेनाएं निकली अलग अलग, लेकिन दो ही सेनाएं रही, एक भारत की सेना जो सीमा पर है और एक शिवसेना है। ऐसी बहुत सी सेनाएं आई और चली गई, कभी एक साल रही, कोई 6 महीने रही, कोई आई और चली गई, हवा का झोंका आता है और चला जाता है। तो ये दूसरा मेलावा मेलावा नहीं है, ये बेईमानों का एक गढ़ है, पैसा है। जब भी मुख्यमंत्री नहीं रहेंगे तब भी मेलावा वगैरह कुछ नहीं होगा दसरे का। तो उसमें क्या है, उसमें क्या है ना, जिनके पास मर्दानगी नहीं होती वो ज़्यादा प्याज खाते हैं और दिखाते हैं मर्द है, ऐसे लोग हैं ये, इसलिए तो प्याज थोड़े महंगे हो गए, कभी कम ज़्यादा हो जाते हैं। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।